नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? छान आहात ना? मस्त आहात ना? आणि छान जरा मस्त राहा, काळजी घ्या. मित्रांनो, मी आपला मित्र सिद्धेश आपल्या समोर नवीन नवीन विषयाचे व्हिडिओ सादर करत असतो. अगदी बऱ्याच जणांचे प्रतिक्रिया येत असतात म्हणून मी वेगवेगळे विषय घेत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आजचा आपला मित्रांनो जो विषय आहे तो विषय म्हणजे आता लवकरच चैत्र गुढीपाडवा येणार आहे. गुढीपाडवा म्हणजे आपल्या हिंदू नववर्षाचा हा पहिला दिवस आणि त्याला अनुसरूनच आजचा आपला हा विषय असणार आहे. मित्रांनो, विषय वेगवेगळे असतात, लोकांचे प्रतिसाद येत असतात, प्रतिक्रिया येत असतात, म्हणून मी हे विषय आपल्यासमोर सादर करत असतो. आधी ते करावे कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची पावणे. समर्थ रामदास स्वामींनी सांगून ठेवलेलं आहे की आधी कर्म करायचे नंतर उपासना आहे. वसंत ऋतूला आरंभ झालेला आहे मित्रांनो, आणि जुनी पानं जी आहेत ती सगळी गळून गेलेली आहेत आणि आता नवीन पालवी येण्याचा हा अतिशय सुंदर असा रोमांचक कालावधी. लवकरच नूतन संवत्सर, थोडक्यातच मी तुम्हाला म्हटलं असं की हिंदू नवीन वर्ष आता लवकरच सुरू होणार आहे आणि तो जो दिवस असतो आपला त्या दिवसालाच आपण गुढीपाडवा असं म्हणत असतो. मित्रांनो, हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी, अगदी साडेतीन मुहूर्तांपैकी महत्वाचा आणि संपूर्ण असा एक मुहूर्त तो म्हणजे शास्त्रात सांगितलेला आहे तो गुढीपाडवा. गुढीपाडवा हा सण जो आहे हा विजयाचं प्रतीक म्हणून सांगितलं गेलेलं आहे. विजयाचं प्रतीक म्हणून सर्वत्र भारतवर्षामध्ये साजरा केला जातो, वेगवेगळ्या नावाने त्याला संबोधलं जातं. या दिवशी हिंदू भाविक घराच्या प्रवेशद्वारावर किंवा अगदी मी म्हणेन आजकालच्या दिवसांमध्ये कोणी गॅलरीमध्ये, कोणी टेरेसमध्ये, तर कोणी आपल्या खिडकीतून उंचच्या उंच बांबूच्या साह्याने गुढी उभी करतात. चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी पाडवा असं म्हणतात. मी तुम्हाला म्हटलं तसं, आणि ह्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती केली. त्यांनी उत्पत्ती केली तो हा दिवस असा पौराणिक उल्लेख आपल्याला ग्रंथातून सापडतो. आपल्या अनेक ग्रंथात दिसून येतं, प्राचीन काळी कालगणनेचा प्रारंभ याच दिवसापासून सुरू झालेला आपल्याला या ग्रंथातून सापडून येतो. तसंच ह्याच दिवशी सत्ययुगाचा आरंभ झाला. जे चार युग आहेत त्यातलं सत्ययुग याच दिवसापासून सुरू झालं आणि म्हणून या तिथीला युगादी तिथी किंवा कल्पादी तिथी असंही म्हटलं जातं. युगादी आणि कल्पादी श्राद्ध असतात तो हा मुख्य दिवस. सद्य काली देखी नूतन संवत्सराचा हाच महत्वाचा आपण दिवस साजरा करत असतो. प्राचीन पौराणिक आणि ऐतिहासिक काळामध्ये अनेक, अगदी मी तुम्हाला म्हणत तसं, अनेक शुभघटना ह्याच दिवशी म्हणजे थोडक्यात चैत्र शुद्ध प्रतिपदेपासूनच किंवा चैत्र शुद्ध प्रतिपदेला घडलेल्या आहेत हे आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच या दिवशी ब्रह्मध्वज उभा करण्याची एक प्रथा आहे. ब्रह्मध्वज पूजन सांगितलेलं आहे. या दिवशी सूर्योदयाच्या काळी, सूर्योदयाच्या समयी गुढी उभी करायची आहे. हा महत्वाचा एक विधी सांगितलेला आहे. आणि या दिवशी सकाळी लवकर उठून प्रातःकाली उठायचे, प्रथम अभ्यंग स्नान करायला सांगितलेलं आहे. मित्रांनो, अभ्यंग स्नान म्हणजे काय करायचं? तर आपल्या शरीराला सुगंधी तेल, सुगंधी उठण्या लावायचंय आणि ते आपल्या त्वचेमध्ये जिरवायचे, आपल्या त्वचेमध्ये मुरवायचे आणि नंतर गरम गरम पाण्याने स्नान करायचे. आणि म्हणजेच त्याला अभ्यंग स्नान म्हणतात, औक्षण करतात. वत्सरादो वसंतादो बलिराज्ये तथेवच तैलाभ्यंगम अकुर्वाणो नरकं प्रतिपद्यते. हे संस्कृत वचन सांगितलेले आहे. थोडक्यात वर्षातून पाच दिवस असे सांगितलेले की त्या दिवशी अभ्यंग स्नान करायचे. शास्त्रात सांगितलेले की तुम्ही ह्या पाच दिवसामध्ये अभ्यंग स्नान करा आणि असं जर का नाही केलं तर नरक प्राप्ती होते. कुठले ते दिवस? तर संवत्सरारंभ, गुढीपाडवा, वसंतोत्सवाचा आरंभाचा दिवस. म्हणजे मी म्हटलं तसं आत्ता परवाच तो होऊन गेला, फाल्गुन कृष्ण प्रतिपदेचा तो दिवस, तो सुद्धा दिवस सांगितलेला आहे. आणि तिसरा म्हणजे दिवाळीचे तीन दिवस सांगितलेले आहेत.
ते म्हणजे कुठले कुठले, तर अश्विन कृष्ण चतुर्दशी, नरक चतुर्दशी म्हणून आपण जी साजरी करतो, अमावस्या, लक्ष्मीपूजन आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा, म्हणजेच त्या दिवशीचा दिवाळीचा पाडवा. हे संवत्सर जे सांगितलं तुम्हाला, असं ह्या चारही काळामध्ये या पाचही दिवशी स्नान सांगितलेलं आहे. अभ्यंग स्नान जर काही नाही केलं तर नरक प्राप्ती होते असं सांगितलेलं आहे. स्नानानंतर आम्र पल्लवाची तोरणं आपल्या दाराला लावायची, आपलं दार सुशोभित करायचंय आणि नित्य कर्म तुमचं अंधिक करून देवपूजा करायची आणि देवपूजा झाल्यानंतर गुढी उभी करायची, तयारी करायची. गुढीसाठी काय करायचं तर प्रथम एक चांगली वेळूची काठी, थोडक्यात बांबूची काठी म्हणतात त्याला, वेळूची काठी घ्यायची आहे. तिला त्या दिवशी अत्तरं लावायचे, गर्म पाण्याने स्नान घालायचे आणि या काठीला हळदी कुंकवाचे, अष्टगंधाचे पट्टे ओढायचे. हे झाल्यानंतर तिच्या वरती जो निमुळता भाग असतो त्या निमुळत्या टोकावरती केशरी रंगाचं किंवा मांगलिक रंगाच्या वस्त्राची घडी करायची, किंवा मी अगदी तुम्हाला सांगेन साडी नेसवायची तिला आणि ते ठेवून त्याच्या समवेत ते कडुलिंबाची पानं, कडुलिंबाचे टाळे, आंब्याचे टाळे, चाफ्याच्या फुलांची माळ, तसंच विविध सुगंधी फुलांचे हार, आंब्याचे टाळे मी तुम्हाला म्हटलं तसं, हे सगळं एकत्र बांधायचे आणि त्याच्याबरोबर साखर गाठीची माळ ही मुख्य तिथे बांधायची आणि सूत्रांनी पक्क बांधून त्याच्यावरती कलश सदृश एखादं पात्र घ्यायचं किंवा कलश घ्यायचा आहे आणि ते त्याच्यावरती उपडे ठेवायचे. थोडक्यात हे सगळं झाकायचे. केशरी रंग का? तर केशरी रंग हा वैराग्याचं प्रतीक सांगितलेलं आहे आणि निंबपत्र हे आरोग्याचं आणि साखरघाट हे शुभ घटनेचं गोडाचं प्रतीक आहे. ही गुढी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ, आपलं मुख्य दरवाजा जिथे असेल तिथं उभी करायची, उंचच्या उंच, किंवा मी तुम्हाला म्हणतो तसं आजकाल गॅलरी, टेरेस, खिडकी अशी कुठेही उंच बांबूची काठीच्या साह्याने ही गुढी उभी करावी, ती पक्की बांधावी वाऱ्याने हलता कामाने आणि मुख्य दरवाजात जर का शक्य नसेल तर जिथे आपल्याला शक्य असेल तिथे अगदीच नाही तर किमान देवघराजवळ तरी ही उभी करावी. गुढी उभी करून झाल्यानंतर प्रथमतः उभी करायच्या आधी गुढीच्या खाली एक सुंदर पाट ठेवावा, रांगोळीने तो सुशोभित करावा आणि अशा प्रकारे ही गुढी सूर्योदयाच्या समयी उभी करावी. गुढी उभी केल्यानंतर पंचांगाचं उच्चारण करावं. त्या दिवशीच्या संवत्सरारंभाचं जे पंचांग आहे त्याचा उच्चार करावा. संकल्पपूर्वक शास्त्रोक्त मंत्र उच्चारांनी ब्रह्मध्वजाय नमः या नाम मंत्रांनी तिची षोडशोपचार, पंचोपचार, पूजा करायची. पूजा झाल्यानंतर प्रार्थना करायची. प्रार्थनेमध्ये तिला सांगायचंय, संकल्प करायचा आहे, मम सकुटुंबस्य आयुरारोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम संवत्सरारंभे प्रतिसंवत्सर विहितम ब्रह्मध्वज पूजनम अहम करीषे. हा संकल्प करायचा आहे, गणपतीचं स्मरण करायचंय. संकल्पानंतर ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राने तिची यथाशक्ती षोडशोपचार किंवा पंचोपचार असं पूजन करायचंय. तिची मनोभावे प्रार्थना करायची. ब्रह्मध्वज नमस्तुभ्यं सर्व कल्याणकारक मद्गृहे कुरु कल्याणं सर्व कामार्थ सिद्धिदं. ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्टफलप्रद प्राप्तेऽस्मिन् वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरु. तिची प्रार्थना करायची, नैवेद्य दाखवायचा आहे. सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळीस याच गुढीला हळद कुंकू लावायचे, दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि हा ब्रह्मध्वज हे ब्रह्मध्वजाचं प्रतीक ही गुढी खाली उतरवायची आणि तिला जे काही आपण अर्पण केलेले आहे साखरेची गाठीची माळ ती प्रसाद म्हणून घरात सगळ्यांना द्यायची. असा हा मंगल प्रसंग गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मध्वज रोपण, म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला म्हटलं तसं गुढी उभारणे हा फार महत्त्वाचा क्षण सांगितलेला आहे. आणि हे झाल्यानंतर देवाजवळ नवीन संवत्सराचं पंचांग घ्यायचं आहे. त्याच्या मुखपृष्ठावरचा जो गणपती असतो त्याला पंचांगस्थ गणपती असं म्हणतात. त्याची पंचोपचार
पूजन करायचे, ब्रह्मदेवा देवाचं पूजन करायचे, संवत्सर मंत्री जो असतो त्या वर्षाचा त्याचं पूजन करायचे, पंचांगातील संवत्सर फल आपल्या पुरोहिताकडून किंवा दैवज्ञाकडून ज्योतिषाकडून हे श्रवण करून घ्यायचे, आणि हे जर का शक्य असेल तर निदान ते स्वतः तरी वाचायचे. फलप्राप्तीच्या हेतूने हे श्रवण केल्यानंतर दक्षिणा द्यायची आणि फलप्राप्ती करून घ्यायची. तिथे श्रीकरम प्रोक्तम वारादायुष्वर्धनम नक्षत्राधरते पापम योगाद्रोगाणि वारणम करणाचिंतितं कार्यं पंचांग फलमुत्तमं एतेषां श्रवणानित्यं गंगा स्नान फलं लभे, असं संस्कृत वचन आलेलं आहे. थोडक्यात या वचनाचा अर्थ असा सांगितला जातो की तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी, तिथीच्या श्रवणाने लक्ष्मीची प्राप्ती होते, तिचा लाभ होतो. वाराच्या श्रवणाने आयुष्य वाढतं, तर नक्षत्राच्या श्रवणाने पापांचा नाश होतो. योगाच्या श्रवणाने रोग जातो, तर कर्णाच्या श्रवणाने ते चिंतलेने जे कार्य आहे चिंतित कार्य असं आपल्याला लागतं जे आपण मनामध्ये असतं, असं पंचांग श्रवणाचं उत्तम फल सांगितलेलं आहे. आणि ह्याच्या नित्य श्रवणाने गंगा स्नान केल्याचं फळ मिळतं असं आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे. तेच या संस्कृत वचनात सांगितलं. गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वप्रथम मित्रांनो काय करायचंय, तर काहीही खायच्या आधी, काहीही भक्षण करायच्या आधी, कुठलाही आहार घ्यायच्या आधी प्रथम निंबपत्र सेवन करायला सांगितलेलं आहे, ज्याच्यामुळे रोगराई व दुःखाचा नाश होतो असं शास्त्रात सांगितलेलं आहे. म्हणून आजच्या दिवशी हिंग, मीठ, मिरे, ओवा आणि साखर, खडी साखर यांचं मिश्रण करून त्यात बाळंत कडुलिंबाचा मोहर, म्हणजे थोडक्यात कोवळा कडुलिंब घ्यायला सांगितलेला आहे, त्याची फुलं घ्यायला सांगितलेली आहेत. ती सगळी कोवळी पानं ही फुलं हे घालून हे मिश्रण चांगलं वाटायचे. आणि हे जे मिश्रण आहे ह्याला अमृत प्राशन म्हणतात. हे मिश्रण सर्वांनी सेवन करायचे. हे मिश्रण आरोग्याला अत्यंत आणि अत्यंत लाभदायक असं सांगितलेलं आहे. या दिवशी ज्या काही घटना घडतात, थोडक्यात आपण जसा आपला दिवस घालू तसा वर्षभर आपला हा सगळा काळ जात असतो असं सांगितलेलं आहे. म्हणून आजच्या दिवशी अगदी पूर्वापार एक समजूत आहे, पूर्वापारापासून हे चाललं आहे की आजचा दिवस आनंदात व्यतीत करायचा आहे. म्हणून मिष्टान्न करायचंय, गोडधोड करायचे, नातेवाईकांना बोलवायचे, खेळायचे, गप्पा गोष्टी करायच्या, चांगली गाणी, चांगलं संगीत श्रवण करायचंय. आणि हा आजचा जो दिवस आहे हा मुख्यतः आनंदात व्यतीत करायला सांगितलेला आहे, जेणेकरून पूर्ण वर्षभर आपलं आनंददायी पूर्ण वर्ष जाईल. याच गोष्टींबरोबर धार्मिक कार्य, धार्मिक पूजा, साधना, उपासना, योग विचार असे नीती विचार केल्यास त्या गोष्टी नुसत्या वर्षभरच नाही तर अगदी जन्मभर आपल्याला लाभदायक ठरतात असं सांगितलेलं. मित्रांनो, संवत्सर पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो हे आपल्याला शास्त्रात सांगितलंय. आयुष्य वृद्धी होते, सौभाग्याची वाढ होते व आपल्याला मनशांती लागते. मित्रांनो, महत्वाचं म्हणजे मात्र चैत्र महिन्यामध्ये वास्तू शांत वर्ज सांगितलेले करायची नाहीये असं आपल्या ग्रंथांमध्ये आढळून येतं. अगदी जरी हा गुढीपाडव्याचा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्वाचा दिवस असला तरीही या दिवशी वास्तू शांती किंवा काही जण घरभरणी म्हणतात ही बिलकुल करायची नाहीये. तसंच मी तुम्हाला म्हणत असं की विवाहादी कार्यास हा दिवस मुहूर्त शास्त्र दृष्ट्या लागू पडेलच असं सुद्धा नाही. या मुहूर्तावरती तुम्ही एक वेळ सुवर्ण खरेदी, वाहन खरेदी, नवीन वस्त्र खरेदी, वस्तू खरेदी इत्यादी छान करू शकता, पण या विवाहादी कर्म वास्तूशांती वर्ग करायचे. गुढीपाडव्याच्या दिवशी काही जण अशी प्रथा आहे प्रपादान करतात. प्रपादान म्हणजे काय, तर जी आपली पाणपोई असते थोडक्यात माठ असतो तो ठेवायचा आहे लोकांना पाणी पिण्यासाठी. कारण का, या चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून असं सांगितलं आहे की सूर्याचा दाह वाढतो, उन्हाळा वाढत जातो आणि म्हणूनच उन्हाळ्यात सतत तहान लागत असते आणि तहान क्षमवण्यासाठी
की पाण्याची सोय करायची. पूर्वी हे तुम्ही बघत असाल तर रस्तो गल्लोगल्ली रस्त्यातनं हे करायचे, तो हा दिवस असायचा. शिवाय या दिवशी महत्वाचं म्हणजे वायू परीक्षण करायला सांगितलं. पंचांगात जर का तुम्ही बघितलं तर वायू परीक्षण करायचं, वारा कुठल्या दिशेने वाहतोय त्याच्यावरती पुढच्या सगळ्या संवत्सराचं फल सांगितलेलं आहे. तसंच गुढीपाडव्याच्या दिवशी राम नवरात्राचा आरंभ होतो. काही प्रांतात तर वासंतिक नवरात्र, थोडक्यात देवीच्या नवरात्राला सुद्धा आरंभ होत असतो असा हा महत्वाचा दिवस. तर त्याचं मुख्य सांगायचं म्हणजे सूर्योदय ते सकाळी 8:57 त्याचा तो घटस्थापनेचा मुहूर्त सांगितलेला आहे. काही सुवासिनी या महिन्यामध्ये दररोज, अगदी दररोज चैत्रांगण रांगोळी घालत असतात, चैत्रांगण रांगोळी काढतात. आणि असा हा विविध क्षणांनी नटलेला सजलेला गुढीपाडव्याचा शुभकृत संवत्सरारंभाचा दिवस. पुढील वर्ष आपल्या सर्वांना सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावो अशी मी रामराया चरणी प्रार्थना करतो. आजचा आपला विषय, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कळवा. 9923106478 हा आपला संपर्क क्रमांक आहे. तुमच्या लोकांच्या प्रतिक्रिया येतात म्हणून मी हे व्हिडिओ करतो. तसाच हा चैत्री पाडव्याचा महत्त्वाचा जो विधी सांगितला मी तुम्हाला, महत्त्वाचा असा हा क्षण, त्याचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केला असेल त्यांनी निश्चितच सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा आपला सर्वांना नूतन वर्षाभिनंदन, नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभकृत संवत्सर या संवत्सराचं नाव असणार आहे. कुठल्याही शंका आल्या तर निश्चित संपर्क करा. धन्यवाद मित्रांनो.